कॅन्सर म्हणजे काय ज्याप्रमाणे आपले घर दगड विटांपासून बनवतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील अवयव अनेक पेशींपासून तयार होतात मानवाचे शरीर अशा अनेक पेशींनी बनलेले आहे अनेक पेशींच्या एक गटामुळे आपल्या शरीरातील अवयव बनतात आणि विविध अवयवांच्या कार्यामुळे मानवी शरीरात क्रिया घडतात प्रत्येक पेशीमध्ये विशिष्ट डीएनए पासून त्या गटाच्या पेशींचे कार्य आणि विभाजन करण्यासाठी मार्गदर्शन होते ज्याप्रमाणे कॉम्प्युटरमधील सॉफ्टवेअरमुळे तो आपल्याला चालवता येतो त्याचप्रमाणे डी एन ए त्यांचे कार्य कोणते आणि कसे करायचे हे पेशींना सांगतात आपल्या शरीरातील जुन्या पेशींचा नाश झाल्यावर त्याची जागा सतत नवीन पेशी घेतात आणि त्यांचे सतत विभाजन होत असते त्यामुळे आपल्या शरीराची वाढ होते सर्वसाधारणपणे शरीरातील पेशी विशिष्ट वेळा विभाजित झाल्यानंतर ती मरण पावते आणि दुसऱ्या पेशींद्वारे मरण पावलेल्या पेशींची जागा भरून काढली जाते ही प्रक्रिया अतिशय नियंत्रितपणे होते काही वेळा दोष असलेल्या मुळे किंवा जनुकामुळे एखादी खराब पेशी अनियमितपणामुळे तयार होते या पेशींवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांचे अनियमित विभाजन होते आणि तिचे कार्य नियमित म्हणजे योग्य प्रकारे होत नाही ह्या अनियमित म्हणजे खराब झालेल्या पेशींना कॅन्सरजन्य पेशी म्हणतात जेव्हा कॅन्सरजन्य पेशी, पेशी एखाद्या अवयवात प्रवेश करतात तेव्हा तो अवयव योग्य प्रकारे काम करत नाही मानवाचे शरीर एकमेकांशी जोडलेल्या अनेक अवयवांनी तयार झाले असल्यामुळे जेव्हा एखादा अवयव व्यवस्थित कार्य करत नाही तेव्हा त्याच्या पूर्ण शरीराच्या कार्यावर वाईट परिणाम होतो प्राथमिक कॅन्सर म्हणजे जेव्हा कॅन्सरची सुरुवात होते त्याला प्राथमिक कॅन्सर असे म्हणतात जेव्हा प्राथमिक कॅन्सर झालेल्या पेशींच्या गटामधून एखादी कॅन्सरची पेशी तुटून सुटते तेव्हा रक्ताद्वारे हा कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरतो या प्रकारच्या कॅन्सरला सेकेंडरी किंवा मेटास्टॅटिक कॅन्सर असे म्हणतात कॅन्सर होण्याची कारणे प्रौढामध्ये काही विशिष्ट कारणांमुळे कॅन्सर होऊ शकतो उदाहरण सिगरेट किंवा बीडी ओढल्यामुळे फुफ्साचा कॅन्सर होतो आणि तंबाखू चगळल्यामुळे तोंडाच्या आतील भागात कॅन्सर होऊ शकतो काही प्रकारच्या रासायनिक द्रव्यांशी संपर्क आल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो किंवा काही रेडिओक्टिव्ह पदार्थांमुळे कॅन्सर उत्पन्न होऊ शकतो मुलांना कॅन्सर होण्याची कारणे आपल्याला माहीत नाहीत लहान मुलांची वाढ वेगाने होते त्यामुळे त्यांच्या शरीरातील निर्माण झालेली एखादी खराब पेशी वेगाने वाढून कॅन्सर होण्याची शक्यता असते मुलांच्या शरीरातील कोणत्याही अवयवात कॅन्सरमुळे परिणाम होऊ शकतो ज्या मुलांना कॅन्सर झाला आहे त्यांना निरोगी मुलांबरोबर खेळण्यास किंवा काम करण्यास काहीही हरकत नाही कॅन्सर हा एक मुलाचा दुसऱ्या मुलाशी संपर्क झाल्यामुळे होत नाही कारण कॅन्सर संसर्गजन्य नाही ज्या मुलाला कॅन्सर झाला आहे त्याला स्पर्श केल्यामुळे त्याच्या शेजारी बसल्यामुळे त्याच्यासोबत जेवल्यामुळे किंवा त्याच्याबरोबर कोणतेही काम केल्यामुळे इतरांच्या शरीरात कॅन्सर पसरत नाही कॅन्सर किती प्रकारचे असतात कॅन्सर दोन प्रकारचे असतात रक्तातील कॅन्सर आणि सॉलिड ट्युमर्स रक्तातील कॅन्सर ल्युकिमिया हा एक प्रकारचा रक्तातील कॅन्सर आहे ज्यामध्ये अस्थिमज्जेमधील पांढऱ्या पेशींचे अतिशय जलद गतीने विभाजन होते आणि ह्या पांढऱ्या पेशींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यामध्ये निरोगी पेशी निर्माण होण्यास जागा उरत नाही रक्तातील दुसऱ्या प्रकारच्या कॅन्सरला लिम्फोमा असे म्हणतात ज्यामध्ये लिम्फ नोडमध्ये पांढऱ्या पेशी अतिशय जलद गतीने विभाजित होतात सॉलिड ट्युमर या प्रकारच्या कॅन्सरमध्ये शरीरातील कोणत्याही ठिकाणी कॅन्सरजन्य पेशींचा एक पुंजका तयार होतो ज्याला ट्युमर असे म्हणतात ट्युमर शरीरातील कोणत्याही भागात तयार होऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या भागातील निरोगी अवयवांना धोका निर्माण होतो जे ट्युमर कॅन्सरजन्य नसतात त्यांना बिनाईन ट्युमर असे म्हणतात म्हणजेच त्यापासून काही धोका निर्माण होत नाही पण मॅलेग्नंट ट्यूमर हे कॅन्सरजन्य असल्यामुळे शरीराला अपायकारक व धोकादायक असतात आणि त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक असते कॅन्सरवर कशाप्रकारे उपचार केले जातात मुलाला कोणत्याही प्रकारचा कॅन्सर झाला आहे त्यानुसार कॅन्सरच्या उपचारांमध्ये फरक असतो प्रत्येक मुलाला दिले जाणारे उपचार वेगळे असतात आणि ते फक्त डॉक्टर ठरवतात जे सॉलिड ट्युमर मॅलेग्नंट असतात ते सर्जरीद्वारे काढून टाकतात डॉक्टर अशा प्रकारचे ट्युमर व त्याच्या आजूबाजूच्या भागातील तंतुमय पेशींचा समूह किंवा टिश्यू ऑपरेशनद्वारे काढून टाकतात कीमोथेरपी ह्या उपचारामध्ये तोंडावाटे किंवा इंजेक्शनद्वारे शरीराच्या शिरेत औषधे दिली जातात औषधांद्वारे रक्तातील कॅन्सरजन्य पेशींचा नाश केला जातो रेडिएशन थेरपीमध्ये एका मशीनद्वारे अदृश्य ऊर्जा किरणांच्याद्वारे शरीरातील विशिष्ट भागात तयार झालेल्या कॅन्सरजन्य पेशींचा नाश केला जातो तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याऐवजी इतर कोणत्याही प्रकारचा पर्यायी उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे ह्या पर्यायी उपचार पद्धती तुमच्या मुलाच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात कॅन्सरला सामोरे कसे जावे जेव्हा तुमच्या मुलाला कॅन्सर झाल्याचे निदान होते तेव्हा तुम्ही आशावादी आणि सकारात्मक राहणे अतिशय महत्वाचे आहे अतिशय नॉर्मल वागा कॅन्सर झालेल्या मुलाच्या आजाराबद्दल किंवा तुम्हाला वाटणाऱ्या काळजीबद्दल सतत चर्चा करू नका यामुळे तुमच्या मनातील बेचैनीचा मुलावर परिणाम होईल तुमचे रोजचे काम अगदी नॉर्मल राहून करा ज्यामुळे मुलाच्या आयुष्यात स्थिरता येईल संवाद साधा तुमचे मूल व्यवस्थित समजू शकत असेल तर त्याला किंवा तिला त्याच्या किंवा तिच्या आजाराबद्दल नीट समजावून सांगावे आणि उपचारामुळे तो बरा होईल याची खात्री द्यावी मुलाला प्रश्न विचारू द्यावे जर तुम्हाला काही बोलायचे असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर डॉक्टरांशी किंवा आमच्या प्रशिक्षित काउन्सिलरशी जरूर बोलावे तुमची बेचैनी लपवण्याचा प्रयत्न करू नका मुलाला सतत क्रियाशील ठेवा मुलाला रिकाम्या वेळात वाचायला गायला चित्र काढायला खेळायला किंवा कोडी सोडवायला प्रोत्साहन द्या यामुळे मुलाचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहून तो सक्रिय राहील त्याचे शरीर निरोगी ठेवा जर मुलाला बरे वाटत असेल तर त्याला बाहेर स्वच्छ गर्दी नसलेल्या आणि धूळ नसलेल्या वातावरणात ताजी हवा मिळावी म्हणून खेळू द्या वागण्यात लवचिकता ठेवा मुलावर उपचार चालू असताना त्याला किंवा तिला काही दिवशी बरे वाटणार नाही किंवा काही खावेसे वाटणार नाही अशा वेळी मुलाला आवडेल त्याप्रमाणे एका वेळी थोड्या प्रमाणात अशा पद्धतीने दिवसातून त्याला भूक लागेल त्याप्रमाणे जेवण करण्यास प्रोत्साहित करा मुलाला वाटेल तेव्हा खेळू द्या किंवा विश्रांती घेऊ द्या आणि थोडा वेळ दैनंदिन उपक्रमातून विश्रांती घेऊ द्या प्रेमाने वागा प्रेमाने वागल्यामुळे तुम्हाला मुलाची काळजी आहे असे त्याला जाणवेल कारण जेव्हा एखाद्या नवीन किंवा कठीण प्रसंगाला मुलांना सामोरे जावे लागते तेव्हा मुले फक्त तुमच्यावर विश्वास ठेवतात प्रार्थना करा आणि गाणी म्हणा जेव्हा तुम्ही कुटुंबात एकत्र प्रार्थना करता किंवा गाणी म्हणता तेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास आणि तुमच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होते कुटुंबातील इतरांच्या संपर्कात रहा तुमच्या कुटुंबातील इतरांच्या आणि विशेषत तुमच्या दुसऱ्या मुलांच्या संपर्कात राहा त्यांनाही तुमचा वेळ देणे महत्वाचे आहे आशावादी रहा तुमच्या मुलाला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर असा प्रसंग हाताळणे खूप कठीण असते परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की जर कॅन्सरचे निदान लवकर झाले आणि योग्य उपचार मिळाले तर मुलांना झालेला कॅन्सर पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे कॅन्सरवर उपचार सुरू झाल्यानंतर जर तुमच्या मुलाला पाच वर्षेपर्यंत कॅन्सरपासून मुक्तता मिळाला तर त्याला पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता अतिशय कमी आहे कॅन्सरवरील उपचार घेतल्यानंतर मुलांना इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे अगदी नॉर्मल आयुष्य जगता येते आणि ती मुले अभ्यास करू शकतात व कोणतीही कामे करू शकतात आणि लग्नाच्या वयाची झाल्यानंतर लग्न करून त्यांचे कौटुंबिक आयुष्य जगू शकतात आणि त्यांना नॉर्मल मुले होऊ शकतात तुम्हाला हे ऐकून अतिशय आनंद होईल की लाखो मुले कॅन्सरमुक्त होऊन नॉर्मल जीवन जगत आहेत हे व्हिडिओ चित्रण सेंट ज्यूड इंडिया चाइल्ड केअर सेंटर्स आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्याद्वारे प्रस्तुत केले आहे